नमस्कार, मी निलेश तावडे. गेली 20 वर्ष म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये कार्यरत होतो आणि म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये बरीच महत्त्वाची पदं सांभाळली, जसं ब्रांच हेड, रिजनल हेड, त्यानंतर हेड इन्स्टिट्यूशनल सेल्स आणि गेली 2 वर्ष हेड रिजनल ऑल्टरनेट चॅनल. मी गेली 20 वर्ष म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये सेवा केल्यानंतर मी आता असं ठरवलं की आपल्या जो 20 वर्षाचा अनुभव आहे की आपल्या 20 वर्षाचं आपण म्युच्युअल फंडामध्ये जे ज्ञान मिळलं ते आपण सर्वसामान्य लोकांसाठी, त्यांच्या वेल्थ क्रिएशनसाठी, तसं त्यांच्या फायनान्शियल प्लॅनिंगसाठी आपण त्यांना कसं उपयोगात आणून देऊ शकू आणि त्यांना आपण म्युच्युअल फंडाचे फायदे कसे समजावून सांगू शकू, या दृष्टीने मी आता म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन सेवा चालू केली आहे. आज आपण म्युच्युअल फंडामध्ये अगदी कमीत कमी 500 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट चालू करू शकतो. सुरुवातीला किंवा पूर्वी असं विचार करायचे लोक की म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे जुगार, परंतु हे पूर्णपणे चुकीचा समज आहे. म्युच्युअल फंडामार्फत शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे शेअर मार्केटमधल्या ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्यांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, आणि त्या अशा कंपन्या असतात ज्या म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर्स किंवा म्युच्युअल फंडाचे जे रिसर्च अनालिस्ट असतात त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने त्या सिलेक्ट केलेल्या असतात. अशा कंपन्यांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करणं हे आपण म्युच्युअल फंडा थ्रू करू शकतो. आता आपण जर पाहिलं तर इंडियाचा जो इकॉनॉमीचा ग्रोथ रेट आहे तो जगात अत्यंत चांगला आहे आणि पूर्ण जगही आपल्या इकॉनॉमीकडे अत्यंत चांगल्या दृष्टिकोनातून बघतं आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये म्युच्युअल फंडामार्फत शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे इंडिया ग्रोथ स्टोरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासारखं आहे. आणि या इंडिया ग्रोथ स्टोरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपण आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगसाठी त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे. म्युच्युअल फंडाचे अनेक प्रकार असतात आणि आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार आणि किंवा आपल्या जे फायनान्शियल गोल्स आहेत त्यानुसार आपल्याला योग्य त्या फंडाची निवड केली पाहिजे. म्युच्युअल फंडामध्ये म्युच्युअल फंडाचे डिस्ट्रीब्युटर जे असतात, जे सर्टिफाईड लायसन्स घेऊन म्युच्युअल फंड सजेस्ट करतात आपल्या इन्व्हेस्टर्सना, आणि मला खात्री आहे की माझा जो 20 वर्षाचा म्युच्युअल फंडाचा अनुभव आहे त्या अनुभवानुसार मी आपल्याला ही सेवा उत्तमरित्या पुरवू शकेन. सतत होत असलेल्या आर्थिक बदलामुळे किंवा जागतिक बदलामुळे त्याचा परिणाम शेअर मार्केटवर होत असतो आणि शॉर्ट टर्ममध्ये शेअर मार्केट वर खाली होत असतं, पण आपण जर दीर्घ मुदतीच्या दृष्टीने जर म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि तीसुद्धा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये किंवा ज्याला आपण SIP म्हणतो किंवा सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅनमध्ये ज्याला आपण STP म्हणतो, अशा पद्धतीने जर आपण शिस्तबद्ध पद्धतीने जर आपली इन्व्हेस्टमेंट केली आणि ती जर इन्व्हेस्टमेंट दीर्घ मुदतीची असेल, 7 ते 10 वर्ष किंवा त्याहून जास्त पर्यायची असेल, तर आपल्याला या इन्व्हेस्टमेंटचा दीर्घकालीन चांगला फायदा मिळतो. तर अशा दृष्टीने जे म्युच्युअल फंडाचे जे फंड मॅनेजर्स आहेत किंवा म्युच्युअल फंडाचे जे रिसर्च अनालिस्ट आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण म्युच्युअल फंडामध्ये दीर्घ मुदतीच्या दृष्टीने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. 2010 साली साधारण म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची जी मालमत्ता होती ती 4 लाख करोडची होती आणि गेल्या ऑक्टोबर 2017 जर आपण पाहिलं तर म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची मालमत्ता 21 लाख करोड पार झालेली आहे. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत साधारण 6 करोड इन्व्हेस्टर्सनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि जर दर महिन्याला जो इन्फ्लो येतो आहे, जो आपण SIP म्हणतो किंवा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे जो दर महिन्याला इन्फ्लो येतो आहे तो साधारण 6000 करोडपेक्षा जास्त आहे. काही संशोधन संस्थांच्या मते म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची मालमत्ता जी आहे ती 2025 साली एवढी वाढणार आहे की ती साधारण 95 लाख करोड पार होईल. आपण जेव्हाही इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्फ्लेशनवर मात करण्यात असली पाहिजे. इन्फ्लेशनवर मात करणे म्हणजे साधारण समजा या इन्फ्लेशन जर आपलं 5% असेल किंवा 6% असेल तर आपलं इन्व्हेस्टमेंटमधून येणारे जे रिटर्न्स आहेत ते त्यापेक्षा काही जास्त असले पाहिजेत की जेणेकरून आपल्या इन्व्हेस्टमेंटची ग्रोथ होईल. जर म्युच्युअल फंडाचा जर इतिहास पाहिला किंवा म्युच्युअल फंडाने दिलेले रिटर्न्स पाहिले तर म्युच्युअल फंडाने ऑलवेज इन्फ्लेशनवर मात करून आपल्याला चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. तसेच दिवसेंदिवस जे इंटरेस्ट रेट खाली चालले आहे त्या दृष्टीने म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला निश्चितच चांगला परतावा मिळू शकतो. आपण आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या मित्रपरिवारामध्ये साधारण 15-16 जणांच्या सायझेबल ग्रुपसाठी जर फ्री प्रेझेंटेशन हवं असेल म्युच्युअल फंडाबद्दल तर मला माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करा. मी स्वतः येऊन म्युच्युअल फंडाचं पूर्णतः फ्री प्रेझेंटेशन देईन. त्याचप्रमाणे आणखी एक रिक्वेस्ट आहे की आपण आपले जे इतर मित्र आहेत त्यांना हा व्हिडिओ आणि याच्याबरोबरचे जे मेसेजेस किंवा जे छोटे व्हिडिओज आहेत ते पुन्हा त्यांना फॉरवर्ड करा की जेणेकरून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्युच्युअल फंडाचे फायदे पोचवू शकू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचू शकू. प्रत्येक घरामध्ये एकतरी SIP तीसुद्धा दीर्घकालीन असलीच पाहिजे की जेणेकरून इंडियाची जी ग्रोथ स्टोरी आहे त्याचा आपण फायदा आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगसाठी करून घेऊ शकू. चला तर इंडियाच्या ग्रोथ स्टोरीमध्ये आपण आजच इन्व्हेस्टमेंट करूया. धन्यवाद. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. प्लीज रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग.